विद्यार्थी मित्रांनो प्रकरण सात निर्देशक भूमिती कॉर्डिनेट ज्योमेट्री यासाठीचा सर्वसंख्य सात पॉइंट दोन आपण पाहतोय प्रश्न दुसरा आहे वाय एक्स समांतर आणि त्या डावीकडील सात एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा ॲट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरल टू द वाय ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ सेवन युनिट फ्रॉम टू इट्स लेफ्ट या ठिकाणी प्रत्यक्ष आपण आलेख कागदावरती निर्देशक पद्धती स्थापन करून इथंच पाहिलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी काय म्हटलेलं आहे वाय अक्षाला समांतर वाय ॲक्सला समांतरा उभा वाय अक्ष आहे आणि त्या अक्षाच्या डावीकडं सात एकक एक अंतरावरती एक म्हणजे वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वजा सात वजा सात सा या एक साक्षावरच्या बिंदूतून वाय ॲक्सला रेषा काढली तर एक सा अक्षावरचा हा वजा सात असल्यामुळं त्या रेषेचं समीकरण एक बरोबर वजा सात वायला समांतर असणारे रेषेत समीकरण एक्स बरोबर मांडायचं आणि एक्क्षला समांतर असणारे रेषेच समीकरण वाय बरोबर लिहायचं असतं ओके म्हणून या समीकरणाचं या रेषेचं समीकरण एक्स बरोबर वजासात त्यानंतर तिसरा तिसरा प्रश्न काय आहे अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली पाच एककांतरावर असलेल्या रेषेचे समीकरण लिहाट द इक्वेशन ऑफ द पॅरल टू द एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ फायव्ह युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स एक्सिस आता मात्र ही रेषा एक साक्षला समांतर आहे आणि त्या अक्षच्या खाली पाच एककांतरावर एक दोन तीन चार पाच वजा आहे आणि वजा पाच वाक्षावरच्या बिंदूतून एक साक्षला आपण जी समांत रेषा काढतो आता समांतर रेषा आहे ती एक्स अक्षाला आणि वायवरचा वजा पाच बिंदू आहे म्हणून या रेषेत समीकरण वाय बरोबर वजा पाच ओके इक्वेशन ऑफ द लाईन पॅरल टू द एक्स एक्सिस ऍट अ डिस्टन्स ऑफ फायव्ह युनिट्स फ्रॉम इट बिलो द एक्स ऍक्सिस इज इक्वल टू वाय इक्वल टू मायनस फायव्ह अँड इक्वेशन ऑफ द पॅरल टू द वाय ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स ऑफ सेवन युनिट फ्रॉम टू इट्स लेफ्ट इज वाय एक्स इज टू मायनस सेवन सो सॉरी एक्स इज इक्वल टू मायनस सेवन अँड हिअर वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह चौथा प्रश्न आहे क्यू वजा तीन वजा दोन हा बिंदू वाय समांतर असणाऱ्या रेषेवर आहे त्या रेषेचे समीकरण लिहा व त्याचा आलेख काढा द पॉइंट क्यू मायनस थ्री मायनस टू लाईज ऑन ए लाईन पॅरेल टू द वाय एक्सिस रॅट द इक्वेशन ऑफ द लाइन अँड्रॉइडस ग्राफ पहा काय सांगितलं आहे क्यू बिंदू वजा तीन वजा दोन इथं आहे बरोबर पहिला एक्स निर्देशक हा वजा तीन वजा दोन हा क्यू बिंदू इथं आहे आणि या बिंदूतून समांतर रेषा काढायचे म्हणजे हा उभा अक्ष आहे समांतर रेषा पण काढली तर आत्ताच आपण पाहिलेला आहे की या ठिकाणी वाय अक्षला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण एक्स बरोबर आणि एक्स अक्षावर हा वजा तीन बिंदू आहे म्हणून या रेषेचं समीकरण एक्स बरोबर वजा तीन आलेख म्हणजेच रेषे असते द दॉइंट क्यू मायनस थ्री मायनस टू लाईज ऑन ए लाईन पॅरल टू द वाय एक्स द इक्वेशन ऑफ धिस लाईन एक्स इज इक्वल टू मायनस थ्री ओके पाचवा प्रश्न काय आहे वाय अक्ष आणि रेषा एक्स बरोबर वजा चार या समांत रेषा आहेत तर या दोन रेषामधील अंतर किती आहे एक एक्स एक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू मायनस फोर आर पॅरल लाईन्स व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम प्रश्न काय आहे हा वाय अक्ष आणि एक्स बरोबर वजा चार म्हणजे एक्स बरोबर वजा चार हा अलेख किंवा ही रेषा एक्क्षावरच्या वजा चार या बिंदूतून जाऊन ती वाय अक्षला समांतर आहे म्हणजे या दोन रेषामधलं अंतर चार एकक आहे एक दोन तीन चार म्हणजे एक्सबरोबर वजा चार आत्ता काढलेली ही समांतर रेषा ओके आणि अक्ष या दोन रेषामधलं अंतर चार एकक आहे एक दोन तीन चार ओके

एक्साक्षला समांतर असणाऱ्या रेषेस समीकरण वाय बरोबर आणि वाय एक्सला समांतर असणाऱ्या रेषेस समीकरण एक्स बरोबर म्हणजे एक्स बरोबर तीन वाय एक्सला समांतर आता वाय वाजा दोन बरोबर शून्य हा वजा दोन पलीट गेला तर वाय बरोबर दोन होईल म्हणजे वाय बरोबर दोन एक्स साक्षला समांतर एक्स इज इक्वल टू थ्री लाईन पॅरल टू वाय ॲक्सिस वाय इज इक्वल टू टू पॅरल टू एक्स ॲक्सिस एक्स अधिक सहा बरोबर शून्य अधिक सहा पलीट वाजा सहा एक्स इज एक्स बरोबर वजा सहा वाय एक्सला समांतर एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स पॅरल टू वाय एक्सिस बरोबर वजा पाच एक्स एक्सॲक्सला समांतर ओके वाय इज इक्वल टू मायनस फाईव पॅरल टू एक्स एक्सॲक्सिस ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करा धन्यवाद